महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट राजीनाम्याच्या तयारीत असलेले फडणवीस अजित पवार यांच्या भेटीला दिल्लीत हालचाली वाढल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्याला पक्ष संघटनेच्या कामासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं म्हटलंय. फडणवीसांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विरोध केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून पक्ष संघटनेचं आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करावं असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केल्याची देखील माहिती समोर आली होती. यावेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेतलंय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस काल दुपारी दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज NDA सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आणि खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत NDA घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीच्या प्रस्तावावर समर्थन दिलं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोकळेपणाने मोदी सरकारचा गाजावाजा करत भूमिका मांडली आणि मोदींचं समर्थन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खूप तोलून मापून बोलताना दिसले. त्यांनी मोदींना आपलं समर्थन असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.